सध्या केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. गेल्या महिन्याभरात केळीचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल घसरल्यानं शेतकरी बांधव पुन्हा एकदा अडचणींचा सामना करतोय. बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या भावाने केळी खरेदी करत आहेत, त्यामुळे सरकारनं केळीला हमी भाव ठरवून द्यावा अशी मागणी उत्पादक शेतकरी बांधवांनी केली आहे. मागील काही महिन्यात कधी नव्हे ते केळीच्या दरानं उच्चांक गाठला होता. 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकरी वर्ग खुश असल्याचं दिसत होतं. परंतु मागील महिन्यापासून मात्र केळीच्या दरात मोठी घसरण होऊन केळीचे दर हे 500 ते 600 रुपये इतक्या निच्चांकी पातळीवर गेल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये अनेक शेतकरी हे व्यापारी बांधवांना दोष देत असून व्यापारी एकी भाव पाडत असल्याची ओरड ही शेतकरी बांधवांच्या वतीनं केली जात आहे. सध्या संपूर्ण देशभर उष्णतेची लाट सुरू असल्यानं केळीची मागणी कमी झाली आहे. शिवाय या वाढत्या तापमानात केळी झाडावर पिकण्याचं प्रमाण वाढल्यानं अशी केळी बाजारपेठेत आणणं आणि देशभर पाठवणं शक्य होत नाही. त्यात भरीसभर म्हणून यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन झाल्यानं आंब्याचे दरही अतिशय निच्चांकी पातळीवर असल्यानं केळीपेक्षा आंब्याला खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम हा केळीच्या मागणीवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. उष्णतेने केळीची गुणवत्ता कमी होऊन केळी खराब झाल्यानं त्याचा परिणाम देखील केळीच्या दरावर झाला असल्याचं व्यापारी बांधवांच्या वतीनं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.